गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट साइंस चैप्टर 6 सब्सटेंस इन डेली यूज, रोजच्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे पदार्थ. सो लेट्स स्टार्ट. कॅन यू रिकॉल विच थ्री ऑब्जेक्ट डू यू सी इन द पिक्चर? पिक्चरमध्ये तुम्हाला कोणत्या तीन वस्तू दिसत आहे? तुम्ही सहज सांगू शकता, चेअर, टेबल और कपबर्ड. हाऊ डिड यू आयडेंटिफाय देम? कसं काय ओळखलं तुम्ही? दे हॅव आयडेंटिफाय बाय देअर स्पेसिफिक अरेंजमेंट. व्हॉट मटेरियल आर दे मेड अप ऑफ? त्या कशापासून बनल्या आहेत? दे आर मेड अप ऑफ वूड, प्लास्टिक अँड द स्टील. कॅन एनी वन ऑफ दिस मटेरियल बी यूज टू मेक ऑल द थ्री ऑब्जेक्ट? म्हणजे एकाच मटेरियल पासून आपण तिन्ही वस्तू बनवू शकतो का? आपण नक्कीच त्या बनवू शकतो. ओके, देन द नेक्स्ट टॉपिक इज सबस्टन्स अँड ऑब्जेक्ट. सबस्टन्स म्हणजे पदार्थ आणि ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. ऑल द सबस्टन्स आर मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल. जितकेही पदार्थ आहे ते छोट्या छोट्या सूक्ष्म कणांपासून बनले आहे. ऑब्जेक्ट आर मेड अप ऑफ सबस्टन्स. वस्तू ही पदार्थापासून बनली असते अँड दे हॅव अ स्पेसिफिक शेप अँड स्पेसिफिक अरेंजमेंट. त्याला स्वतःचा आकार असतो आणि स्वतःची काय असते? अरेंजमेंट असते. सबस्टन्स कॅन बी गिव्हन अ डिझायर्ड शेप. एखाद्या पदार्थाला आपण पाहिजे तसा काय देऊ शकतो? आकार देऊ शकतो. पण आकार देण्यासाठी आपल्याला त्याचा काय कशाचा अभ्यास करणं गरजेचं आहे? वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. म्हणजे आपल्याला वस्तू जर बनवायची असेल तर आपल्याला त्या पदार्थाच्या गुणधर्मांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग ज्या पिक्चरमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आपण हे वूडपासून, प्लास्टिकपासून किंवा स्टीलपासून बनलं आहे, त्या पदार्थाचा अभ्यास करणं आपल्याला काय गरजेचं आहे. देन द नेक्स्ट, आता पुढे दिलेलं आहे की द सेम सबस्टन्स ऑर मटेरियल कॅन बी यूज टू मेक मेनी ऑब्जेक्ट. म्हणजे एकाच पदार्थापासून आपण खूप साऱ्या वस्तू बनवू शकतो. जसं कॉटन, कॉटनपासून काय बनवू शकतो आपण? क्लॉथ, फायबर, हँडकरचीफ, रुमाल, क्विल्ट म्हणजे रजई, मॅट्रेसेस म्हणजे चटई आणि पिलो म्हणजे उशी. आयर्नपासून काय बनवतो? लोखंडापासून स्टील बार, ग्रायडल म्हणजे तवा, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल. ॲल्युमिनियम पासून आपण किचनचे युटेन्सिल्स म्हणजे भांडे बनवतो आणि इलेक्ट्रिकल केबल बनवतो. मग बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स वी कॅन सिलेक्ट सबस्टन्स सुटेबल फॉर द पर्पज. आणि यावरून आपण म्हणतो की सबस्टन्स कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप, नॅचरल अँड मॅनमेड. पदार्थ हा दोन यांनी बनलेला असतो किंवा त्याचे दोन प्रकार आहेत, नैसर्गिक आणि मॅनमेड. आता यावरून पुढे म्हटलंय क्लासिफायमध्ये की क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्स अकॉर्डिंग टू देअर यूज. खाली दिलेल्या पदार्थाला त्याच्या यूजनुसार काय करा? क्लासिफाय करा. मग सबस्टन्समध्ये म्हटलंय सँड म्हणजे वाळू, सोप, उल, विंडो, ग्लास, बांबू. नंबर ऑफ दिलेले आहे त्याच्यामध्ये, जसं सिल्क आहे, लिफी व्हिजिटेबल आहे, सिमेंट आहे, फ्रुट्स आहे. याला तुम्ही काय करा? क्लासिफाय करा अकॉर्डिंग टू देअर यूज. कारण याच्या आधीच सांगितलं मी की सबस्टन्स कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप, नॅचरल आणि मॅनमेड. नॅचरल म्हणजे नैसर्गिक पदार्थ आणि मॅनमेड म्हणजे मानवानी निर्मित केलेला पदार्थ. यावरून आपण पुढचा टॉपिक पाहूया आपला, नॅचरल सबस्टन्स म्हणजे नैसर्गिक पदार्थ. आता नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय? द सबस्टन्स विच इज अवेलेबल इन नेचर. जो पदार्थ निसर्गामध्ये आपल्याला अवेलेबल आहे त्याला आपण नैसर्गिक सबस्टन्स म्हणतो. त्यातही दोन प्रकार आहे, एक बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिक म्हणजे जैविक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक. आता बायोटिक म्हणजे काय? सबस्टन्स ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. जो पदार्थ सजीवांपासून बनतो त्याला आपण बायोटिक सबस्टन्स म्हणतो. आणि द सबस्टन्स विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स लाईक एअर, सॉइल अँड वॉटर, दे आर कॉल्ड ॲज अ अबायोटिक सबस्टन्स. याला अबायोटिक सबस्टन्स म्हणतो. आता यातही आपण सब टाईप असं म्हणू शकतो की जसं लेदर अँड उल. लेदर म्हणजे चामडं आणि उल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लोकर. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल. ते कशापासून मिळतात? ॲनिमलपासून मिळतात. दे आर ऑफ ॲनिमल ओरिजिन. वेअर ॲज ज्यूट म्हणजे ताग आणि कॉटन म्हणजे कापूस, दे आर द सबस्टन्स ऑफ प्लांट ओरिजिन. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं की नॅचरल सबस्टन्समध्ये बायोटिक आणि अबायोटिक आणि त्यातही ॲनिमल ओरिजिन आणि प्लांट ओरिजिन. म्हणजे जे ॲनिमलपासून मिळतात ते ॲनिमल ओरिजिन झालं, जे प्लांटपासून मिळतात ते काय झालं? प्लांट ओरिजिन झालं. देन द नेक्स्ट इज मॅन मेड सबस्टन्स म्हणजे मानवानी निर्मित केलेला पदार्थ. इट इज अ ह्युमन नेचर टू स्ट्राईव्ह फॉर द न्यूअर थिंग्स अँड ट्राय टू मेक लाईफ मोअर कम्फर्टेबल. मानवाचा प्रयत्न असतो की त्याचं जीवन सुखकारक व्हावं यासाठी तो नवीन नवीन वस्तू तयार करतो. आणि त्याच्या याच प्रयत्नामुळे तो काय करतो की नॅचरल सबस्टन्स नैसर्गिक पदार्थांवर प्रोसेसिंग करून
काय तयार करतो, मानव निर्मित पदार्थ तयार करायचा प्रयत्न करतो. सेवरल सच सबस्टन्स आर इझियर टू यूज अँड कॅन बी मेड अवेलेबल इन प्लांटी ॲट अ लो कॉस्ट. असे कितीतरी पदार्थ आपल्याला सहजपणे भरपूर प्रमाणामध्ये कमी पैशामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. मग तुम्हाला बाजूला चित्र दिसून राहिलेलं आहे, शूज दिसत आहे, पेन दिसत आहे, डायरी नोटबुक दिसते आहे, पेन्सिल दिसते आहे. न्यू सबस्टन्स प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्स दे आर कॉल्ड ॲज अ मॅन मेड सबस्टन्स. म्हणजे जो नवीन पदार्थ नैसर्गिक पदार्थावर प्रोसेसिंग करून बनवल्या जातो त्याला आपण काय म्हणतो, मॅन मेड सबस्टन्स असं म्हणतो. सगळ्यांच्या लक्षात आलं मॅन मेड सबस्टन्स म्हणजे काय, की नैसर्गिक पदार्थांवर प्रोसेसिंग करून जो जी वस्तू बनवल्या जाते त्याला आपण काय म्हणतो, मॅन मेड सबस्टन्स असं म्हणतो. ओके, देन द नेक्स्ट. अर्लियर आयर्लीज ऑर केप्स मेड अप ऑफ ग्रास ऑर सॅक क्लॉथ वेअर यूज टू प्रोटेक्शन फ्रॉम रेन. पहिलेच्या काळामध्ये बिना बाह्यांचा आपण जो कोट म्हणायचो तो कोट वापरायचा कशासाठी, फॉर द प्रोटेक्शन फ्रॉम रेन, पावसापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी. पण तो कशापासून बनला जायचा, सॅकक्लॉथ. सॅकक्लॉथ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सॅकक्लॉथ किंवा ग्रास म्हणजे गवतापासून किंवा आपली पोतं जे असतं ना त्यापासून बनलं असायचं. पण मात्र आता जसं जसं इन्व्हेन्शन झालं आता काय मिळून राहिलं आपल्याला, अम्ब्रेला, रेनकोट, स्कूल बॅग. ओके, डेलिकेट आर्टिकल पेरिशेबल फ्रुट्स जितके नाजूक पदार्थ आहे आणि नाशिवंत फळं आहे दे रिक्वायर पॅकिंग, त्याला पॅकिंगची गरज असते. त्यानंतर टीव्ही सेट्स आहे, त्यानंतर रिफ्रिजरेटर आहे, यासाठी मोठ्या मोठ्या कार्टून्सची गरज आपल्याला लागते. ओके, आता खाली एक चार्ट दिलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये. सबस्टन्स इन डेली यूज म्हणजे पदार्थाला दोन प्रकारे क्लासिफाय केलाय, एक दिसते ब्लँक आणि एक आहे मॅनमेड, म्हणजे एक नॅचरल आणि एक मॅनमेड. नॅचरल पुन्हा दोन प्रकारे क्लासिफाय होतो, अबायोटिक आणि बायोटिक. मॅनमेडचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता बायोटिक मध्ये पुन्हा दोन एक्झाम्पल द्यायचे आहे, प्लांट ओरिजिन आणि अॅनिमल ओरिजिन. आता प्लांट ओरिजिनचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता खाली त्याच्या बॉक्समध्ये कॉटन, कारण कॉटन हा प्लांट ओरिजिन आहे. आणि अॅनिमल ओरिजिनचं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता लेदर, ज्याला आपण काय म्हणतो, चामडं असे म्हणतो. म्हणजे हा तुमचा टेबल, सगळ्यांच्या लक्षात आला की टेबल कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. आता पुढे बघा, क्लासिफाय द व्हेरियस सबस्टन्स अवेलेबल इन द हाऊस ॲज अ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्स. आता एक्झाम्पल दिलेलं आहे मॅनमेड सबस्टन्सचं. एरिया ऑफ यूज, आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय वापरले जातं नैसर्गिक, बांबू, स्टोन, सॉइल, कोकोनट फ्रंट्स आणि लाईम, हे नैसर्गिक. पण मात्र मॅनमेडमध्ये काय वापरलं जातं सगळ्यांना माहिती आहे, ब्रिक, सिमेंट, कॉन्क्रीट, गॅल्वनाइज शीट, हे काय आहे, मॅनमेड पदार्थ आहे जे कन्स्ट्रक्शनमध्ये वापरले जातात. आता रायटिंग मटेरियलमध्ये पहिलेच्या काळामध्ये नैसर्गिक पदार्थ कोणते ते बघा, ट्री बार, लिव्ज, भूर्जपत्र, पेन मेड फ्रॉम ब्रिड्स म्हणजे काठीपासून बनलेले पेन, स्टोन स्लेट म्हणजे दगडी, काय म्हणतो आपण त्याला, दगडी स्लेट्स, त्यानंतर स्टोन वॉल, सॉइल आणि कलर हे वापरल्या जायचं. पण मात्र आता मॅनमेडमध्ये पेन, पेन्सिल जे आपण वापरतोय सगळेजण, दे आर मेड अप ऑफ प्लास्टिक, मेटल अँड पेपर नोटबुक ऑल्सो. आणि शेवटचा आहे थ्रेड, धागा. धागा हा नैसर्गिक मध्ये कॉटन, सिल्क आणि उल पासून बनला जातो, पण मात्र मॅनमेड मध्ये तो नायलॉन आणि रेऑन पासून बनतो. आता पुढे बघा प्रोडक्शन ऑफ सबस्टन्स, त्यामध्ये दिलेला आहे रबर. रबर इज ऑफ टू टाईप, रबर दोन प्रकारचे असतात, एक नॅचरल आणि एक आर्टिफिशियल, एक नैसर्गिक आणि आर्टिफिशियल म्हणजे मानवाने निर्मित केलेला. नॅचरल सबस्टन्स इज ऑप्टेन फ्रॉम गम ऑर सॅप ऑफ द ट्री. जो नैसर्गिक रबर आहे तो झाडाच्या झाडाच्या किंवा वनस्पतीच्या दुधासारखा जो पांढरा चीक असतो ज्याला आपण गोंद म्हणतो त्यापासून बनतो. त्या सॅपला आपण काय म्हणतो, लॅटेक्स. आता पुढचा टॉपिक आहे वल्कनायझेशन ऑफ रबर. आता ऍक्च्युअल वल्कनायझेशन म्हणजे काय, इन दिस प्रोसेस रबर इज हिटेड विथ अ सल्फर फॉर 3 to 4 hours. या प्रोसेसमध्ये रबरला सल्फर सोबत 3 to 4 hours काय केलं जातं, गरम केलं जातं. फॉर व्हॉट, कशासाठी, टू गिव्ह द हार्डनेस टू द रबर, म्हणजे रबरला हार्डनेस, टणकपणा, मजबूती देण्यासाठी केलं जातं. द प्रपोर्शन ऑफ द सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइन बाय द पर्पज ऑफ विच रबर विल बी युज्ड. सल्फरचं प्रमाण हे रबर कोणत्या वस्तूसाठी किंवा कशासाठी बनवलं जातं यासाठी, यावरून आपण सल्फरचं प्रमाण त्यामध्ये ठरवतो. ओके, देन द नेक्स्ट इज, रबर इज अ नॅचरल सबस्टन्स ऑप्टेन्ड बाय कलेक्टिंग द लॅटेक्स ऑफ अ सर्टन ट्री. विशिष्ट झाडापासून आपण आपल्याला जो लॅटेक्स मिळतो म्हणजे पांढरा जो चीक आहे झाडाच्या याच्यापासून येणारा, त्याला आपण लॅटेक्स म्हणतो.
आता हा रबर कुठे मिळतो? तो मिळतो ब्राझील मध्ये. लॅटर दिस ट्रीज वेअर प्लांटेड इन द अदर कंट्रीज टू. द बॉटनिकल नेम ऑफ द ट्री इज हिविया ब्राझिलेनरिस. इन इंडिया द मॅक्सिमम प्रोडक्शन ऑफ द रबर इज इन केरला. म्हणजे भारतामध्ये याचं मॅक्सिमम उत्पादन आपल्याला कुठे पाहायला मिळतं? केरलामध्ये पाहायला मिळतं. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. सगळ्यांनी हा व्हिडिओ वारंवार बघा. ओके, धन्यवाद.